यानंतर बातमी आहे नाशिक मधून। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हाणामारीचं सत्र हे काही थांबायचं नाव घेत नाहीये। आज येवला तालुक्यातील कोटमगाव इथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली। जुन्या वादातून झालेल्या भांडणाचं पर्यावसन हाणामारीत झालं। यामध्ये एका महिलेला देखील काठ्यांनी मारहाण झाली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल केलाय। काही जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे। गेल्याच आठवड्यात निफाडमध्ये देखील तरुणाच्या दोन गटांमध्ये मारामारी झालेली होती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।